नेक्स्ट टॉपिक 2.5 चा. आता तुम्ही म्हणाल 2.5 एका एक्झरसाइजमध्ये आहेत किती टॉपिक, पण एक छान गोष्ट आहे की प्रत्येक टॉपिक छोटा छोटा आहे मुलांनो, आणि त्यांनी क्वेश्चन्स असे दिले की तुमच्या त्या क्वेश्चन्समध्ये तो टॉपिक छान क्लिअर होतो, हो की नाही. तर मग आता आपण क्वेश्चन नंबर नेक्स्ट टॉपिक आपण एक्झरसाइज 2.5 चा करतो आहे, ज्याला रिलेटेड आपला क्वेश्चन नंबर 5 आहे, ठीक आहे. आणि त्या टॉपिकमध्ये आज आपण दोन्ही गोष्टी मिक्स करणार आहोत. पहिली गोष्ट जी आपल्याला माहिती आहे, कोइफिशियंट्स ए बी सी, बरोबर, कोण ए बी सी. आणि दुसरी नवीन गोष्ट शिकलो, रूट्सचं नाव द्यायला शिकलो, आणि त्या रूट्सचं नाव काय, अल्फा आणि बीटा. तर अशाप्रमाणे आपण 2.5 मध्ये टोटल आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळाला. कोइफिशियंट्सला आपण काय म्हणतो, ए बी सी, हे तर आपण आधीपासून माहीत करत होतो, बरोबर. आणि नवीन शिकलो रूट्सचं नाव येतं अल्फा आणि बीटा. तर या 5 जणांना आपण एका रिलेशनने आपण त्यांना ओळखतो. या 5 जणांमध्ये रिलेशन काय आहेत, 5 जणांपेक्षा म्हटलं तर दोघांमध्ये. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स असतात आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचे कोइफिशियंट्स असतात, बरोबर, ह्यांच्यामध्ये एक्झॅक्ट रिलेशन काय आहे, तर हा आपला फॉर्म्युला नंबर 1, सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. तसंच प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू सी अपॉन ए, म्हणजेच अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. मुलांनो, हे दोन रिलेशनमध्ये तुम्हाला अल्फा आणि बीटा हे रूट्स पण दिसत आहेत आणि ए बी सी पण दिसत आहेत, हो की नाही. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अल्फा प्लस बीटा आणि ए बी सीमध्ये काय रिलेशन आहे. तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. चला तर मुलांनो, एक छोटंसं एक्झाम्पल तुमच्यासमोर आणते आणि कशा पद्धतीचं क्वेश्चन येईल बघा. इथे तुम्हाला रूट्स दिलेले नाही आहेत, फक्त त्यांचं नाव दिलं, बघितलं, अल्फा अँड बीटा रूट्स, म्हणजे त्याच्या जागी तुम्हाला नंबर्स नाही दिले आहेत, फक्त नाव दिलं आहे अल्फा आणि बीटा. आणि ह्या दोघांना आपल्याला यूज करायचं आहे कुठल्या इक्वेशनसाठी, 2x² + 6x - 5 = 0. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ इक्वेशन 2x² + 6x - 5 = 0, देन फाइंड अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा. आता आपल्याकडे अल्फा पण नाही आणि बीटा पण नाही आहे, मग कसं प्लस करणार, आलं लक्षात. तर आपल्याला कोण मदत करणार आहे, इक्वेशनचा ए, इक्वेशनचा बी आणि इक्वेशनचा सी. म्हणजे आपल्याला ए बी सी लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की मी सांगितलेलं आहे की जेव्हाही आपल्याला ए बी सी लिहायचं आहे तर कोणती लाईन लिहावी लागते, कम्पॅरिंग विथ, येस, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, बरोबर. मग आपल्याला एच्या प्लेसमध्ये कोण दिसतोय, बघा एक्स स्क्वेअरच्या बाजूचा कोइफिशियंट 2. बीच्या प्लेसमध्ये कोण दिसतोय आपल्याला, एक्सच्या बाजूचा कोइफिशियंट 6. आणि सीच्या प्लेसमध्ये आपल्याला कोण दिसतंय, -5. आता काय करायचं, ए बी सी मिळाला. त्यांनी थोडीच आपल्याला अल्फा शोधा आणि बीटा शोधा सांगितलंय, नाही, त्यांना डायरेक्ट काय हवंय, अल्फा प्लस बीटा कसा शोधणार, ए बी सीच्या हेल्पने, ज्याच्यामध्ये आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, रिलेशन फॉर्म्युला मायनस बी अपॉन ए, बरोबर. म्हणजे बीच्या प्लेसमध्ये मी 6 घालते, एच्या प्लेसमध्ये 2 घालते, म्हणजे मला अल्फा प्लस बीटाचं आन्सर काय मिळतं आहे बघा, करेक्ट, 2 1 2 2 3 6, आलं की नाही. अल्फा प्लस बीटा मला मिळाला कुणाच्या मदतीने, ए बी सीच्या मदतीने, ठीक आहे. आता आपल्याला अजून एक शोधायचं आहे, ओके, येस, काय शोधायचं आहे आपल्याला, अल्फा इंटू बीटा शोधायचं आहे कोणाच्या मदतीने, ए बी सीच्या मदतीने. कसा शोधणार, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. सीच्या प्लेसमध्ये काय घालणार तुम्ही, -5, व्हेरी गुड. आणि एच्या प्लेसमध्ये काय लिहिणार, 2, ओके. आता तुम्ही मला 5 आणि 2 डिवाइड करायचं का, होत तर नाही, काहीही करायचं नाही, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये होतंय तर करायचं, नाहीतर इथेच तुमचं आन्सर आपण दी एंड करायचं आहे. अशा तऱ्हेने आपल्याला अल्फा इंटू बीटासुद्धा मिळालेला आहे, येस, सो वी हॅव गॉट द व्हॅल्यू ऑफ
अल्फा इंटू बीटा इज मायनस 5.2 अँड अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस 3. पुन्हा एकदा किती मार्काचं सम? 2 मार्काचं सम. आणि ऑब्जेक्टिव्सला आलं तर 1 मार्काचं. ह्या सममध्ये तुमच्याकडे ए बी सी आहेत पण अल्फा बीटा नाही आहेत. मग जेव्हा तुमच्याकडे ए बी सी आणि अल्फा बीटा या सगळ्यांचा वापर करायचा आहे तर या दोन फॉर्म्युलाने वापर करूया. या रिलेशनवरती एक क्वेश्चन आहे आपला 2.5 ज्या ह्या दोन्ही रिलेशनला तो यूज करणार आहे. तो क्वेश्चन नंबर आता आपण करतोय, दॅट इज क्वेश्चन नंबर 5. जो टॉपिक मी तुम्हाला आज एक्सप्लेन केलाय आता त्याच्या बेसिसवर आपल्याला आता करायचं आहे एक्झरसाइज 2.5 क्वेश्चन नंबर 5. हा क्वेश्चन तुम्हाला चॅलेंजिंग म्हणून लास्टच्या क्वेश्चनमध्ये येऊ शकतो, म्हणजे क्वेश्चन नंबर 4 येऊ शकतो किंवा क्वेश्चन नंबर 5 येऊ शकतो, इधर 3 किंवा 4. कसा करायचा आहे? इथे तुम्ही जर नीट टेक्स्टबुक ओपन करून बघितलं तर त्यांनी एक लाईन दिली आहे, सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू डबल देअर प्रोडक्ट. पण आपल्याला पूर्ण क्वेश्चनमध्ये रूट्सचे नंबर दिले आहेत का? नाही दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे आपल्याला रूट्सच्या जागी घ्यावं लागणार अल्फा आणि बीटा. ठीक आहे, त्याबरोबर आपल्याला काय सांगितलंय, के शोधा, फाइंड के, आणि इक्वेशन दिलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण इक्वेशनकडे फोकस करू. इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इज इक्वल टू 0. पहिल्यांदा तुम्हाला थोडंसं वेगळं इक्वेशन दिसते पण काळजी नका करू. आता आपल्याला ए बी सी शोधायचे आहेत आणि म्हणून आपण लिहायचं आहे कम्पॅरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. का कम्पेअर करायचंय? नीट बघाल तर आपल्याला रूटचे नंबर दिले नाही आहेत. मग रूटचे काही नंबर दिले नाही तर आपल्याला मदत घ्यायची आहे ए बी सीचे. एक्स स्क्वेअरच्या बाजूला काय अज्युम करायचं आहे? 1, म्हणजे एच्या प्लेसमध्ये 1 आला. बीच्या प्लेसमध्ये ओके, जर तुम्ही नीट बघितलं तर एक्सला सोडलं तर बीच्या प्लेसमध्ये कोण आला आहे? मायनस 4k. आता नीट लक्ष द्या, एक्सच्या बाजूचा जो आहे कोएफिशियंट तो बी झाला. आता हा पूर्ण जो उरला तो विदाउट व्हेरिएबल आहे म्हणून के प्लस 3 मधला फक्त के नाही घ्यायचा आहे, तर पूर्ण के प्लस 3 ग्रुप घ्यायचा आहे आणि त्याला सी म्हणायचं आहे. ओके मुलांनो, कॉन्स्टंट टर्म जेवढा उरला विदाउट व्हेरिएबल तो सी. आता मी याला बायनोमियल आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये एक्सप्लेन करते. आता मी सगळ्यात पहिलं सम ऑफ द रूट्स ओके. आपल्याकडे रूट्स दिले आहेत का? नाही. मग सम ऑफ द रूट शोधायला कोण मदत करणार ए बी सी पैकी कोण? मायनस बी अपॉन ए. ठीक आहे, मग आता मी लिहिणार अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बीच्या प्लेसमध्ये मायनस 4k आणि एच्या प्लेसमध्ये 1. तर अशा तऱ्हेने मला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू येते मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस 4k. ह्याला मी नंबर 1 म्हणते. ठीक आहे मुलांनो, आता पुढे जाऊया. जसं मी अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ द रूट शोधलं तसं आता मी शोधणार आहे नेक्स्ट व्हॅल्यू, प्रॉडक्ट ऑफ द रूट्स. ठीक आहे, प्रॉडक्ट ऑफ द रूटसाठी परत माझ्याकडे अल्फा बीटा नाही आहे म्हणून मी कोणाची मदत घेणार आहे? ए बी सीची मदत घेणार आहे, सी अपॉन ए. प्रॉडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा इंटू बीटा होतं म्हणून सीच्या प्लेसमध्ये आय एम गोइंग टू सबस्टिट्यूट के प्लस 3, एच्या प्लेसमध्ये 1. पुढे या 1 काही उपयोग नाही आहे म्हणजे तो ॲज इट इज तुम्ही नाही लिहिला तरी चालेल. अशा तऱ्हेने मला अल्फा प्लस बीटाचं आन्सर मिळते काय? के प्लस 3. हा झाला माझा नंबर 2. दोन आन्सर्स मला मिळाली, अल्फा प्लस बीटाचं आन्सर 4k मिळालं आहे आणि अल्फा इंटू बीटाचं आन्सर के प्लस 3. आता पुढे काय? ही इन्फॉर्मेशन मला लिहायची आहे, सिन्स सम ऑफ रूट्स इज इक्वल टू डबल देअर प्रोडक्ट. बरोबर, सम ऑफ रूटच्या जागी मी लिहिणार आहे अल्फा प्लस बीटा
डबलच्या जागी मी लिहिणार आहे 2 × डबल म्हणजे 2 × आणि प्रोडक्टच्या जागी लिहिणार आहे मी अल्फा 2 बीटा. ह्याच्या पुढे काय करायचं आहे? अल्फा प्लस बीटाचं तुम्ही आन्सर शोधलं आहे ते आहे 4K, ते लिहायचं आहे. आणि अल्फा 2 बीटाचं जे आन्सर शोधलं आहे तुम्ही काय, K+3 ते लिहायचं आहे. कुठून मिळाले आपल्याला आन्सर्स? ते रेफरन्स मी दिला आहे, तो मी इथे परत लिहिते, From 1 and 2. आता हे झालं आपलं सिंपल मॅथमॅटिकल इक्वेशन. आता आपल्याला हे सॉल्व करून K ची व्हॅल्यू शोधायची आहे. ठीक आहे, तुम्ही सॉल्व करून बघा आणि मी इथे तुम्हाला चेक करून देते. ओके मुलांनो, बघा बघू तुमचे स्टेप्स बरोबर आहेत का आणि तुमचं आन्सर आणि माझं आन्सर मॅच होत आहे का बघूया. चला, 4K = 2 × K+3 आपल्याला आन्सर्स मिळालेली 1 and 2 पासून, ती मी सबस्टिट्यूट केली. 4K, 2 × K, 2K ओपन द ब्रॅकेट आणि 2 × 3, 6 अशा तऱ्हेने आय गेट 4K = 2K+6. आता 4K आणि 2K लाईक टर्म्स आहेत, म्हणजे ते एकत्र यायला पाहिजेत. मग 2K ला आपण 4K कडे शिफ्ट केला म्हणून त्याची साईन चेंज झाली. सो वी गेट 4K - 2K = 6. 4K - 2K किती के होतात? 2K. 2K = 6 आणि मग केचं आन्सर येतं आपल्याला 6/2 अँड दॅट्स वी गॅट K = 3. स्टुडंट्स, अशा तऱ्हेने आपण नेक्स्ट टॉपिक, ओके, आपला चौथा टॉपिक जो आहे सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्सचं रिलेशन विथ कोइफिशियंट्स ABC वरती आपण हा एक सम केलेला आहे. ओके, लक्षात ठेवा, हा तुमचा सम इम्पॉर्टंट सम आहे, चॅलेंजिंग क्वेश्चन म्हणून नक्की येऊ शकतो. ओके मुलांनो, आता आपण नेक्स्ट टॉपिककडे वळूया.